नालंदा येथील हिंसाचारात गोळी लागल्याने फंटूष नावाच्या व्यक्तीला 14 नोव्हेंबर रोजी NMCH रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती गंभीर असल्यानं फंटूष याला ICU मध्ये हलवण्यात आलं. उपचारादरम्यान 15 नोव्हेंबरला सकाळी डॉक्टरांनी फंटूषला मृत घोषित केलं. आता कुटुंबियांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर त्यांच्या मृत्यूनंतर त्याचा डोळा काढल्याचा आरोप केलाय. फंटूषच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार गुन्हेगारांनी त्याच्या पोटात गोळी झाडली, त्यानंतर त्याला 14 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ऑपरेशन दिवसा झालं आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी शवविच्छेदनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र रात्र झाल्यानं शवविच्छेदन होऊ शकलं नाही, त्यामुळे मृतदेह अतिदक्षता विभागात बेडवर ठेवण्यात आला. शनिवारी सकाळी शवविच्छेदनाची तयारी सुरू झाली तेव्हा मृताचा डावा डोळा गायब असल्याचं आढळून आलं आणि जवळच ब्लेड ठेवलं होतं. आज तक्षी बोलताना त्याचा पुतण्या अंकित कुमार म्हणाला, काकांचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यानंतर ते सकाळी मृतदेह पाहण्यासाठी गेले तेव्हा डावा डोळा गायब होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आम्हाला संशय आहे. वाढता गोंधळ पाहून NMCH रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विनोद कुमार पुढे आले आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलं. एकतर कुणीतरी डोळा काढलाय किंवा उंदरानं डोळा कुरतडलाय, याची पडताळणी केली जाते. तपासासाठी 4 सदस्यीय पथक तयार करण्यात आलं असून जे कोणी दोषी आढळेल त्याला शिक्षा होईल असं म्हटलंय.